फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल डॉक्टर स्नेहा अँड आर्मेनिया. तर मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत, मला सगळ्यांना प्रश्न असेल की आर्मेनियात कोणती करन्सी वापरता, म्हणजे तुम्ही त्यांना पैसे कसे देता किंवा काय आहेत ते, इंडियाचे कसे पैसे, तिकडे किती रुपयाला किती असतं. तर चला पाहूया आपण आज हा व्हिडिओ. अमेरिकन डॉलर्स आहे आणि हे ड्राम्स आहे. तर मी तुम्हाला सांगते हे म्हणजे नक्की किती असतात आपल्या भारताचे करन्सी. हाय फ्रेंड्स, आता मी तुम्हाला सांगणार आहे हा डॉलर म्हणजे किती असतात आणि ड्राम म्हणजे किती असतात आपले इंडियन करन्सी. तर हे आहेत 100 डॉलर म्हणजे अमेरिकनचे डॉलर. म्हणजे जसं की तुम्हाला आर्मेनियाला यायचं असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला इंडियन करन्सीचे डॉलर करावे लागतात आणि डॉलरचे नंतर आर्मेनियन करन्सी ड्राम. डॉलर म्हणजे हे US डॉलर आहे. एक नोट आपल्या इंडियन करन्सीच्या 7500 ची, हे झालं अमेरिकन डॉलर. तर हे मी इकडे आणले की याचे मला इकडे एक्सचेंज सेंटरला जायचं असतं. मी तुम्हाला पहिल्याच ब्लॉगमध्ये दाखवलं होतं, आपण सिटी सेंटरला जाऊन पहिले डॉलरचे ड्राम करायचे आणि मग इकडच्या वस्तू घेऊ शकतो. तर हे डॉलर आहे 100 डॉलर. त्याच्यानंतर इकडची करन्सी आहे ड्राम. मग त्यामध्ये तुम्हाला हा कॉईन दिसेल, हा की 100 ड्रामचा कॉईन आहे. म्हणजेच की आपल्या भारतातले हे 15 रुपये आहे. आणि हे की जसं आम्ही ही इथली आपल्या 1 रुपयासारखी लाईक की चिल्लर, म्हणजे हे आम्ही बससाठी यूज करतो. हा 1 डॉलर आम्हाला 1 ड्राम म्हणजे 100 ड्राम हे आम्हाला बससाठी द्यावे लागतात एका वेळेस जाताना. तर हे 100 ड्राम म्हणजे 15 रुपीज INR. त्याच्यानंतर त्यामध्येच तुम्हाला हा 200 डॉलरचा कॉईन दिसेल, 200 ड्रामचा सॉरी, म्हणजे 200 ड्राम म्हणजे आपले 30 रुपये. आणि हा आहे 500 ड्रामचा कॉईन, तो म्हणजेच की आपले 75 रुपीज. आणि त्यानंतर येते ही 1000 ड्रामची नोट. 1000 ड्राम म्हणजे आपले इंडियन करन्सी 150 रुपये आहेत. हे 1000 ड्राम मध्ये काय म्हणजे तुम्हाला 400 रुपीजचं मिल्क येतं, एक मिल्क आणि म्हणजे 2 मिल्कचे पॅकेट येऊ शकतात फक्त, एवढंच येते हा 1000 ड्राम मध्ये तुम्हाला इकडं. त्याच्यानंतर हे आहे 5000 ड्राम म्हणजेच की आपल्या भारताचे 750 रुपये. आणि तसेच ही दुसरी एक नोट आहे 10000 ड्राम. 10000 ड्राम इकडचे म्हणजेच की आपले INR 1500 रुपये, 1500. नंतर ही आहे 20000 ची नोट. 20000 म्हणजे आपल्या भारतातले 3000 रुपये. आणि तुम्हाला प्रश्न पडतो की असं अरे तिकडचे 1000 ड्राम म्हणजे 1000 रुपये म्हणजे आपले 150 किंवा म्हणजे आपले त्यांचे 5000 म्हणजे आपले 750 असे वगैरे, मग तिकडे खूप महागी कमी असं काही नसतं. ते आपले भारताच्या करन्सीनुसार त्या वस्तू आपल्याला तिथं भेटतात, तसंच की ह्या वस्तू इकडच्या करन्सीनुसार आपल्याला भेटतात असं असतं. म्हणजे हे 10000 म्हणजे तुम्हाला वाटतं ना इकडचे 10000 हे आपल्या भारतातले 1500, तर असं काहीच नसतं. प्रत्येक करन्सी तिथले ते व्यवसाय वगैरे त्याच्यावर ते करन्सीचं डिपेंड असतं. तसाच ब्लॉग होता की ज्यात की मी तुम्हाला सांगितलं आर्मेनियन करन्सी काय आहे, आर्मेनियन करन्सी ड्राम आहे आणि भारतीय आपले INR आणि USA डॉलर. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईबचं बटन दाबा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, कारण तुम्हाला नवीन येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच भेटून जाईल. आणि प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा.